ठाणे तालुक्यामधील आज 52 ग्रामपंचायतीसाठी सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत 5 ग्रामपंचायतीसाठीचे सरपंच आणि उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत। तर अजून अनेक ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी 3-4 अर्ज आले असून त्यांच्याही निवडी लवकरच जाहीर होतील। या 5 ग्रामपंचायतींमधील सरपंच उपसरपंच बिनविरोध निवडून आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। तालुक्यामध्ये आज व उद्या 88 ग्रामपंचायतीसाठी सरपंच उपसरपंच निवडले जाणार असून आज या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आतापर्यंत 5 ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत। त्यामध्ये पानोली ग्रामपंचायतीसाठी शिवाजी मच्छिंद्र शिंदे हे सरपंच तर मोहिनी भगत या उपसरपंच, किनी ग्रामपंचायतीसाठी पुष्पा खोडदे सरपंच तर हरिराम खोडदे उपसरपंच, बाबुर्डी या ग्रामपंचायतीसाठी प्रकाश गुंड हे सरपंच तर सुजाता गवळी या उपसरपंच, सारोळा अडवाई या ग्रामपंचायतीसाठी परशुराम फंड सरपंच तर कोमल महांडुळे या उपसरपंच, नांदूर पठार या ग्रामपंचायतीसाठी चित्रा घोलप सरपंच तर सुरेश आंग्रे उपसरपंच, रांजणगाव मशीद या ग्रामपंचायतीसाठी प्रीती साबळे या सरपंच तर बाबासाहेब जवक हे उपसरपंच, वाळवणी ग्रामपंचायतीसाठी जयश्री पठारे या सरपंच तर सचिन पठारे हे उपसरपंच पदासाठी निवडले गेले असून हे सर्व सदस्य सरपंच आणि उपसरपंच पदावर बिनविरोध निवडून आले आहेत। ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।